नमस्कार मंडळी, पुन्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण आपल्या गावाला आहे, अगदी भाटेपाडा हे माझं गाव आहे, तालुका बागलण आणि जिल्हा नाशिक। तर आज आपण आपल्या गावाला एक आगळा वेगळा असा उपक्रम घेऊन आलो आहे। मी काही बिया आणलेले आहेत आणि त्या बिया आपल्या टीमसह आपण त्यांचं रोपण करणार आहोत। त्याचप्रमाणे काही रानभाज्या शोधणार आहोत, काही रानमेवा बघणार आहोत आणि विशेष म्हणजे करटुले, सीताफळ, त्याचप्रमाणे चिंचा अशा काही बिया आणलेल्या आहेत, मोहाच्या बिया आहेत। ते आपल्याला काही विशिष्ट जागेवर परफेक्ट लावायचे आहेत, असं सगळं एकत्रित आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत। तर बघा, आता आपण बापळीची भाजी काढणार आहे। बापळीची भाजी इथं खाली कड्यांमध्ये आहे बघा। तर आपल्याला पहिली रानभाजी बघायची आहे बघा, ही आहे बापळी, रानबापळी, जंगली बापळी। तर आता प्रत्यक्षात बापळी कशी असते, जंगलात कुठे असते ते बघूया प्रत्यक्षात। हे आहे त्याचं पान, ही परिपूर्ण वाढ झालेली बापळी आहे, पाठीमागून असं दिसते, या प्रकारे समोरून दिसायला असतं पान। हे बघा, पानाची ओळख खूप सुपर आहे, अशी बघा असं पान असतं। आणि त्यानंतर या पानाला तोडून जर वास घेतला तर खूप सुंदर असा वास येतो। त्यानंतर बघा, त्याचं जे खोड असतं ते असं हलकंसं लालसर दिसतं या प्रकारे। नंतर हे बघा, अशी कोळी पानं ही परफेक्ट भाजीसाठी आहेत। तर भाजीसाठी अशी पानं आपण घेऊ शकतो। बघा, ही सुद्धा खूप सुंदर अशी वाढलेली आहेत। या बापळीची सर्वात आधी माहिती बघूया। बापळी ही जंगलातच आढळणारी अशी रानभाजी आहे आणि त्यामुळे हिला रानभाजी आम्ही म्हणतो। आणि जंगलातमध्ये अशी उतरती जागा असते बघा, इथे आपल्याला उतरती जागा दिसते, अशा उतरत्या जागेवर विशेष करून आढळते ही रानभाजी। आणि विशेष म्हणजे पावसाळ्यातच आपल्याला अगदी 15 जून नंतर आपल्याला ही अगदी 30 ऑगस्ट किंवा त्याच्या पुढच्या काळापर्यंत सुद्धा आपल्याला ही भाजी खायला मिळत असते। तर अशी जंगलातच आढळणारी रानभाजी। त्यानंतर इथं बघा, कंद वर आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला कंद पण कसा असतो ते दाखवतो। हे बघा, या बापळीचं कंद, अशी कंद या इथं बघा बाहेर आलेला आहे। त्यानंतर अशी पानं आहेत, ही पानं खाली बघा हिरवळ असं लालसर देठ दिसतं। त्यानंतर असं बघा, पाठीमागून पान बघूया, असं या प्रकारे बापळीची भाजी दिसायला असते। ही परिपूर्ण वाढ झालेलं पान आहे, हे बघा असं, या बघा पाठीमागून असं दिसतं, असं, हे बघा या प्रकारे। तर हे बघा, ही परिपूर्ण वाढ झालेली बापळी आहे। हे बघा, त्याला असं मोहर लागायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर हे बघा, याला असं सेम याच्यासारखं कोंब आलेलं असतं, आपल्या जिरासारखं किंवा आपण शापू म्हणतो त्या शापूसारखा। हे बघा असं कोंब आणि सेम तसंच फळ पण असतं, हे बघा या प्रकारे। तर या बियांची चटणी बनवतात, तोही व्हिडिओ आपण बघणारच आहोत। तर बापळीचं आयुर्वेदिक महत्त्व मी थोडक्यात सांगतो तुम्हाला। बापळी ही सर्दी खोकल्यासाठी आमच्याकडे खातात, त्याची भाजी पण खातात। आणि त्याला जे असं मोहर येतं ते मोहरची चटणी कुटून किंवा वाळलेलं जे बिया आहेत त्या चावून खायचे आहेत। सर्दी असेल, खोकला असेल किंवा ताप असेल, तापसुद्धा उतरतो ही भाजी खाल्ल्यामुळे। डोकेदुखी थांबते आणि तोंडाला चव येते, विशेष म्हणजे तोंडाची चव गेलेली असेल तर। आणि पावसाळ्याची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये ही भाजी खाल्ल्यामुळे वाढत असते, असं याचं आयुर्वेदिक महत्त्व सांगता येईल। तर अशा हे ज्या बिया आहेत यांना खूप मागणी असते, याचा मसाल्यामध्ये वापर होतो। जंगलात आढळणारी ही रानभाजी, तर अशी ही पावसाळ्यातच खायला मिळणारी रानभाजी आहे। जबरदस्त टेस्टी रानभाजी आहे, अगदी आपण एकदा खाऊन बघा, इतकी भारी लागते ही भाजी आणि अप्रतिम अशी लागणारी ही भाजी आहे। याला गुजरात राज्यामध्ये खूप मागणी आहे। हे एकदम थोडंसं बापळी 30 ते 40 रुपयाला विकली जाते, एवढी महाग विक्री या बापळीची होते। हे बघा, रानफुलं पण फुललेली आहेत आणि त्याच्यामध्येही बापळी अशी वाढलेली आहे आणि अगदी कड्यामध्ये जास्त करून आढळते। आणि त्यामुळे ही भाजी काढायला थोडा अवघड आहे। हे बघा, खूप सुंदर अशी। हे बघा, अशा कड्यांमध्ये उतरत्या जागेवर जास्त करून वाढत असते। तर आता भाजीसाठी बघा, अशी परफेक्ट झालेली आहे ही भाजी। बघा, ही अशी पानं तोडायची आहेत आवश्यकतेनुसार। हे बघा, खूप जास्त तोडायची गरज नाही, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच तोडून घ्या। हे कंद उखडणार नाही याची काळजी घ्यायची आहे, मी त्याच्यावर माती टाकून देतो आहे परत। हे बघा, असं पान भाजी तोडताना एक आमच्याकडे काळजी घेतली जाते, भाजी कोणत्याही प्रकारची नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन अशी बघा
अशी पान तोडली जातात या प्रकारे। हे बघा पाठीमागून पान किती भारी दिसतोय आणि समोरून असं आणि अशी, तर अशी ही या प्रकारे आवश्यकतेनुसार भाजी जेवढी पाहिजे तेवढीच घ्यायची आहे। हे बघा अशी, हाँ अशी मोठी शक्यतोवर भाजीसाठी जास्त करून घेतात। ती परफेक्ट झालेली बघा भाजीसाठी। तर आता भाजीसाठी आपल्याला घेऊन घ्यायची आहे पाहिजे तेवढी आणि याची आपण आता घरी जाऊन भाजी बघणार आहोत। त्यानंतर बघा तेराची भाजी किती भारी फुटलेली आहे बघा। आपण बापळीची भाजी तोडत असतानाच आपल्याला तेराची भाजी पण आढळलेली आहे, दिसली आहे। हे बघा किती सुंदर फुटलेली आहे। हे बघा खूपच भारी असं वाटतं ही भाजी पण तोडावी आणि लगेच बनवून खावी। तर या भाजीचं संवर्धन जर करायचं ठरलं तर या ज्या परिपूर्ण झालेल्या बिया आहेत या अशा काढून व्यवस्थित अशा आपल्याला कड्यामध्ये जिथे जिथे या बिया टाकता येतील तिथं आपण शक्य आहे तेवढं टाकून द्यायचे आहेत। ही भाजी आपोआप उगवणार आहे, तरी आपल्याला कुठेही लावता येत नाही किंवा शेताच्या बांधालाही लावता येत नाही, घराच्या आसपास लावता येत नाही याला। या प्रकारे अशी कड्यांमध्ये आपल्याला ही भाजी या प्रकारे याचं आपण संवर्धन करू शकतो। तर अशा या रानभाज्या आपण सुद्धा टिकवल्या पाहिजे याची माहिती करून घ्यायला पाहिजे आणि अशा जंगलातच आढळणाऱ्या रानभाज्या आहेत ज्या भविष्यासाठी टिकवायच्या आहेत आपल्याला, असं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि त्यामुळे रानभाज्यांची नुसती ओळख आपल्याला बघायची नाही आहे तर त्याचं संवर्धन देखील करायचं आहे, हा आपल्या या खऱ्या खुऱ्या व्हिडिओंचा उद्देश आहे। आणि या प्रकारे आपण या भाज्या विविध प्रकारच्या मेहनत घेऊन आपल्यापर्यंत मी पोहोचवत असतो आणि त्यामुळे अशा या भाजीसाठी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आणि विशेष म्हणजे अगदी हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त शेअर करता येईल असं बघायचं आहे। बाकी आपल्याला ही भाजी बाजारात सुद्धा मिळते, बाजारात कशी असते ते पण आपण बघूया। नक्की नक्की आंबट खायची आहे आपलं ना, दोन घेतो मी कवळी नाही एकदम मी काय प्रॉब्लेम एकदम कवळे नक्की नक्की। तर अशी आवश्यकतेनुसार आपण भाजी आणलेली आहे। हे बघा खूप सुंदर अशी भाजी मिळालेली आहे। तर भाजी शिजवण्यासाठी आपण असं पाणी घेतलेलं आहे, पाणी आधी सुकायला ठेवलेलं आहे आपण। हे बघा पानं किती सुंदर असतात, अगदी मुळाच्या पानासारखे असतात आणि जबरदस्त असं वास आहे त्यांना। हे बघा करडईच्या भाजीसारखी वास मारती आहे। तर असं बघा पानं पानं निसून घ्यायची आहेत। हे बघा खूपच कोवळी भाजी मिळाली बघा, अशी कोवळी पानं एक नंबर लागतात, टेस्टी लागतात। तर अशी आपण सर्व भाजी निसून घेतलेली आहे, असे कांड काढून टाकलेले आहेत, हे पण कापून टाकले तरी चालतील, परंतु आम्ही फक्त पानं घेतलेली आहेत। पानांना थोडंसं माती लागलेली आहे त्यामुळे असं स्वच्छ धुवून घ्या। तर बघा किती कचरा निघाला, माती होती जास्त करून। तर अशी सर्व भाजी आपण खूप छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहे, पाणी पण छानपैकी उकळलेलं आहे। तर अशी खूप स्वच्छ अशी आपण भाजी धुवून घेतलेली आहे। त्यानंतर अशी लहान लहान तुकड्यामध्ये आपल्याला भाजी कापायची आहे। बघा पाण्याला उकळी आलेली आहे, अशी पाण्यामध्ये आधी शिजवून घ्यायची आहे। बऱ्याच भाज्या ह्या पचायला जड असतात आणि त्यातलीच एक भाजी म्हणजे बापळी, तर ही सुद्धा आपण शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर तिला निपळून फोडणी देणार आहे। डायरेक्टली अशी आपण मेथीच्या भाजीसारखी शिजवली तरी चालते आणि कोणत्याही प्रकारची आपण डाळ याच्यामध्ये टाकू शकतो। फक्त उडदाची डाळ सोडून आपण याच्यामध्ये सर्व डाळी वापरू शकतो। त्यानंतर याच्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण न ठेवता आपण ही भाजी शिजवणार आहे। त्याचं कारण सांगतो, ह्या भाजीला जो काही हिरवा कलर आहे म्हणजे त्याला आपण हरितद्रव्य म्हणतो, हा नष्ट होऊ नये म्हणून याच्यावर आपण कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवणार नाही आहे, अशीच शिजून घेणार आहे। त्यानंतर आपण चवीनुसार थोडं मीठ आधीच टाकून देतोय, भाजी शिजायला पाहिजे आणि त्याच्यात ते चांगलं पसलं पाहिजे यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे आधीच। तर अशी 2 ते 3 मिनटे भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे, भाजीवर कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवू नका। बघा किती सुंदर आवाज येतो आहे, खूप सुंदर अशी भाजी शिजते आहे।
अशा अधूनमधून भाजी चाळत राहायची आहे। तर असं बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी खूप सुंदर अशी शिजलेली आहे। हे बघा, असं देठ घ्यायचं। हे बघा, असा देठ सुरवला गेला आहे की नाही याची खात्री करायची, भाजी शिजली आहे की नाही। तर खूप सुंदर अशी भाजी शिजलेली आहे। आपली भाजी शिजून अशी थंड व्हायला ठेवून दिलेली आहे। भाजी किती सुंदर दिसते आहे बघा, हिरवीगार। त्यानंतर आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी साहित्य, असा एक मोठा चिरलेला कांदा, त्यानंतर अशा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर तिखट घेतलेलं आहे। आता लसूण आणि तिखट एकत्रित करून आपल्याला लसणाचं तिखट कुठून घ्यायचं आहे। अगदी जुन्या काळामध्ये फक्त तिखट आणि लसूण कुठून लसणाचं तिखट भाजी बनवण्यासाठी वापरत असे। तर बघा, लसूण आणि तिखट आता आपण या खलबत्यामध्ये कुठून घेणार आहे, लसणाचं तिखट तयार करून घेणार आहे। तर असं आवश्यकतेनुसार आपण थोडं तेल आधीच आपण गरम व्हायला ठेवून देतोय। तर भाजी थंड झालेली आहे, भाजीमधलं पाणी असं पिळून घ्यायचं आहे, निफळून घ्यायचं आहे। बस बस बस, अशी पिळून भाजी मोकळी करून ठेवायची आहे आपल्याला टाकण्यासाठी। त्यानंतर बघा, असं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी कांदा टाकलेला आहे आपण। त्यानंतर थोडा जिरा टाकलेला आहे आपण, जिरा ऑप्शनल आहे, पूर्वी जिरा टाकला जात नसे। कांदा आणि जिरा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तिखट टाकायचं आहे। बघा, असं लसूण, जिरा आणि कांदा परतून घेतल्यानंतर खूप सुंदर कलर दिसत आहे। त्याच्यामध्ये अशी भाजी टाकायची आहे, निफळून घेतलेली अशी व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे। खूप सुंदर असा वास सुटलेला आहे भाजीला आणि कलर पैकी किती सुंदर दिसतोय बघा। तर अशी जबरदस्त हिरान भाजी बापळी आपल्याला खायला तयार झालेली आहे। आपण जर मीठ कमी झालं असेल तर आता टाकू शकतो वरून। आता भाजी ही 2 प्रकारे बनवता येते। तुम्ही ही भाजी डायरेक्टली अशी टाकू शकता, अशी डायरेक्ट फोडणी देऊ शकता। आम्ही शिजवून मग फोडणी दिलेली आहे। आणि आणखी तिसरी एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण डाळ टाकू शकतो। फक्त उडदाची डाळ टाकायची नाही आहे, उडदाच्या डाळीमुळे थोडी चव वेगळी येते। तर मीठ थोडा कमी झालेला आहे, त्यामुळे आपण वरून चवीपुरतं मीठ टाकतो आहे। आणि एक गोष्ट आणखी सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये आपण हळद टाकलेली नाही आहे। तर बऱ्याच रानभाज्यांमध्ये हळद टाकत नाही, त्याचं कारण सांगतो की त्याच्यामध्ये हळद टाकल्यामुळे त्याचं हरितद्रव्य कमी होतं आणि त्यामुळे हळद बऱ्याच रानभाज्यांमध्ये टाकत नाहीत। त्यातली ही एक रानभाजी म्हणजे बापळी, याच्यामध्ये सुद्धा आपण हळद टाकलेली नाही आहे। तर बघा, आपण गॅस बंद करून झाकून ठेवलेली आहे भाजी, कारण भाजीमध्ये मीठ व्यवस्थित पचायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे। तर बघा, भाकरी फुगायला सुरुवात झालेली आहे, फुग 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 फुग। तर अगदी आपण झाकून ठेवल्यानंतर भाजी 2 ते 3 मिनिटांनी खायला रेडी आहे। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे अशी बघा, गरमागरम नागलीची भाकर बरोबर आपण भाजी खाणार आहे आणि त्यामुळे भाजीला आणखी टेस्ट वाढणार आहे। तर अशी नाचणीची भाकर आणि अशी एकदम जबरदस्त अशी बाफळीची भाजी आज आपल्याला खायची आहे। खूपच सुंदर अशी भाजी आणि नाचणीची भाकर। मला तर बघता बघता क्षणी पाणी आलेलं आहे तोंडाला, वाव, खूपच भारी आहे बघा। तर बघा, अशी बाफळीची भाजी आणि नागलीची भाकर। तर असं कधीतरी आपल्यालाही संधी मिळाली तर आवर्जून रानभाज्या खा। तर आपण आता या भाजीची टेस्ट मी तुम्हाला सांगतो। जबरदस्त अशी रानभाजी आहे। या भाजीची थोडक्यात टेस्ट सांगतो तुम्हाला। अगदी आपलं जी काही मेथीची भाजी आहे त्याच्यासारखी थोडी नॉर्मल शेवटी कडवट लागते आणि चव आपल्या राजगिऱ्याच्या भाजीसारखी चव लागते आणि त्यानंतर शेवटी थोडी कडवट लागते। अशी ही जबरदस्त अशी आयुर्वेदिक रानभाजी आहे, टेस्टी भाजी आहे। अशी संधी मिळाली तर आवर्जून रानभाज्या खा। तर भेटूया नाविन्यपूर्ण अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रानभाज्या खा, हेल्दी, मस्त, स्वस्त आणि आनंदित राहा। आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडं, रानभाज्या, त्याचप्रमाणे जंगलातील महत्त्वाच्या वनस्पती लावण्याचा प्रयत्न करा।